अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रावेर लोकसभा मतदार संघासाठी माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी काँग्रेसतर्फे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महाआघाडीचा महामेळावा लेवा भवन येथे घेण्यात आला। माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, आमदार सतीश पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर या महामेळाव्याच्या व्यासपीठावर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी भाजपावर टीका करत जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आपल्या मतदारसंघातील पाण्याचे टँकर दूर करावे मग इतरांना शिकवावे असा टोलाही मारला। रावेर लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। ज्यावेळेस आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर उल्हास पाटील साहेबांना आपण संसदेमध्ये पाठवू, त्याचप्रमाणे शेजारच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून आप्पासाहेब गुलाबराव देवकरांना आपण संसदेमध्ये पाठवू, तो दिवस आपल्या खऱ्या आनंदाचा असेल असं मी समजतो। कार्यकर्त्यांनी पेटून उठलं पाहिजे। या 4.5-5 वर्षामध्ये प्रत्येक घटकाला या युतीच्या सरकारने, मग केंद्रातला घ्या का राज्यातला घ्या, प्रत्येकाची चेष्टा केलेली आहे। प्रत्येक घटक पक्ष असो किंवा समाजातील रंजले गाजलेले विविध घटक असो, प्रत्येकाची त्यांनी अभिनंदन केलेली आहे। आणि याचाच बदला आपल्याला जर घ्यायचा असेल तर आपल्या मतदारसंघातल्या मतदाराला आपल्या आवडत्या उमेदवारांच्या समोरचं बटन दाबून, पंजाच्या समोरचं बटन दाबून यांना संसदेमध्ये पाठवून या देशाचे नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि युवा नेतृत्व आदरणीय राहुल गांधी या दोघांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या जळगाव जिल्ह्यातून दोघेही जागा या आघाडीच्या निवडून आल्या पाहिजे अशी भूमिका आपण बांधायची आहे। मजबूत करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी पीआरपी आणि समविचारी पक्षांचे रावेर मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय डॉक्टर उल्हासदादा पाटील यांच्या फॉर्म भरण्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले या सभेचे अध्यक्ष, विधानसभेचे माजी चेअरमन आदरणीय अरुणभाई गुजराती, त्याचप्रमाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया, आमच्या काँग्रेसच्या प्रभारी डॉक्टर हेमलताताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया, त्याचप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी आणि पीआरपीचे या ठिकाणी बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि सन्माननीय पदाधिकारी बंधूंनो, ऐसा कहते हैं बस जीत के लिए जुनून चाहिए जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, बस जीत के लिए जुनून चाहिए जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, फिर वो मंजर भी आएगा, प्यासे के पास समंदर भी आएगा, प्यासे के पास समंदर भी आएगा। मित्रांनो, येणारी निवडणूक दोन पक्ष आणि दोन उमेदवार यांच्यामध्ये फक्त लढाई नसून दोन विचारधारांमध्ये लढाई आहे। गांधीवादी विचारधारा विरुद्ध गोडसेवादी एकीकडे जातीवादी पक्षाचे उमेदवार तर एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्षाचे उमेदवार। मित्रांनो, आपल्याला संविधानाचं रक्षण करणाऱ्या आघाडीला मत देण्यासाठी पक्षाचे उमेदवार आदरणीय डॉक्टर उल्हासदादा पाटील यांना विजयी करण्यासाठी जीवाचं रान करायचं। जामनेरमध्ये संजूदादा बसलेले आहेत, रावेरमध्ये अरुणदादा बसलेले आहेत, इकडे खाली आले तर इकडे शिरीषदादा आहेत, प्रभाकरप्पा आहेत, चोपडा सांभाळायला संदीप भैया पाटील आहेत, तिकडे बोधवडमध्ये गेलेत आदरणीय ॲडव्होकेट रवींद्र भैया आहेत, उदयदादा बसलेले आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेला शिलेदार आपल्या बाजूला आहे, त्याच्यामुळे ही लढाई फक्त लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही। दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर भाजपची काय अवस्था आहे, अंतर्गत लाथाड्यांनी पोखरलेला हा पक्ष जळगाव जिल्ह्यामध्ये आहे। भाईसाहेब, अहिराणीमध्ये अशी एक म्हण आहे, भाजपची गोष्ट कशी झाली आहे, गावा बढाई घरमा लढाई, भारतीय जनता पार्टी फक्त गावामध्ये सांगते एवढे पेश प्रमुख, एवढे पन्ना प्रमुख, एवढे केंद्र प्रमुख, पण त्यांच्यामध्ये खासदारकीचा इच्छुक असलेल्या दोन उमेदवारांचा जमत नाही, आमदारकीच्या इच्छुक असलेल्या दोन उमेदवारांचा जमत नाही, आणि इतकंच काय शहरामध्ये आमदार अशी भाजपच्या 57 जमत नाही असं अंतर्गत लाथाडीने पोखरलेला हा पक्ष आहे। आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी पीआरपी यांचे नेते एकत्रित काम करतायत, तिकडे देवकरप्पांसाठी लढतायत,
आणि इकडे आदर मी डॉक्टर हुल्ला साहेबांसाठी लढणार आहे. म्हणून मित्रांनो आजचा हा प्रचंड मेळावा आणि जो उत्साह दिसतोय अण्णासाहेब कार्यकर्त्यांमध्ये तो बघितल्यानंतर असं म्हणायला काही हरकत नाही, मजबूत छे काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी देसुदावी भाजप शिवसेनेला बुरुज धसावी आणि अशा पद्धतीने या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची दोन्ही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाला माझ्या घरचं लग्न आहे असं म्हणून काम करायचं आहे, मला फोन आला नाही, मला निरोप आला नाही, अशा पद्धतीने आपण कोणीही रुसू नका. पुढची तर तुमची नंदुरबारची काँग्रेसची येणारच आहे, नाशिक जिल्ह्याचं चित्र तरी तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे या लढाईत गिरीश महाजनला घरी पाठवण्याच्या संदर्भात, भाजपला धडा शिकवण्याच्या संदर्भात आपण सगळ्यांनी एक उत्साहाचं वातावरण निर्माण करायचं. मी येताना संजू दादाचे काही वाक्य ऐकत होतो. दादा खरा, कधी कधी अपयशाला माणूस कसतो, किती वेळा लढा द्यायचा यालाही सीमा आहे, पण मला वाटतं ती सीमा आता संपणार. त्यामुळे सगळ्यात एक नंबरचं काम तुम्ही जामनेरपासून सुरुवात केली, वाटेल ते करून गिरीश महाजनच्याच मतदारसंघात आपल्याला अधिकाधिक लीड कसा देता येईल तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून त्या प्रयत्नात आता टाळ्या वाजवून उपयोग नाही रमेश दादा, घाबरायचं काहीच कारण नाही कोणाला. समोर कोण आहे, कोण उमेदवार आहे, सुरेंद्र एकदम मातबर म्हणजे त्यापासून कुठल्या आमिषाला बळी पडायचं नाही. तुमच्याकडे पण येतोय कारण ते मुक्ताई माता, मुक्ताई माताला तुम्हालाही वंदन करायचं आहे. तुम्ही करा ना पहिले, सगळे सगळे शपथ घ्या की चांगलं भांडू, ठेचा भाकर खाऊ, पण रावेर मतदारसंघातली आणि जळगाव लोकसभेची जागा या दोघही जागा आम्ही जिंकून दाखवू आणि गिरीश महाजनला त्याचा रस्ता दाखवू. काही अवघड नाही, वातावरण बदललेलं आहे. मीडियाने किती प्रयत्न केला तरी आता मीडियाचं कोणी ऐकत नाही. काल वर्ध्याला सभा झाली नरेंद्र मोदी साहेबांची, पाहिलं का 50% जागा रिकाम्या होत्या स्वामी, 50% जागा रिकाम्या होत्या. देशाबद्दल बोलायचं नाही, पुढे काय करणार आहे त्याचं बोलायचं नाही. पवार साहेबांवर तोंड सुख घेतलं. आता खऱ्या अर्थानं राहुल गांधींचा आपण अभिनंदन करायचा. प्रियंका गांधींचं काल भाषण आपण ऐकलं की तुम्ही वर्षाला 6,000 देणार होतात नरेंद्र मोदी साहेब, पण राजीव गांधी राहुल गांधी महिन्याला 6,000 गरीब माणसाला देणार. काय थट्टा करतात तुम्ही राहुल गांधींची आणि गरीब माणसाच्या घरात इंदिरा गांधींपासून डोकावण्याचा प्रयत्न केला, घराघरामध्ये पंजाब पोहोचला आणि तोच परत पोहोचवण्याच्या संदर्भात आज आपल्या सगळ्यांची बांधिलकी आहे आणि ते काम आपण करायचं आहे. की जर रावेरची जागा सुटली नाही तर तुम्हाला आम्ही जळगावमध्ये प्रभारी म्हणून येऊन देणार नाही, तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी मोठं मन दाखवलं आणि त्यामुळे आज रावेरची जागा ही काँग्रेस पक्षाला कुठल्याही अटी शर्ती विना मिळाली. या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की ज्या वेळेला रावेरची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून आम्ही सर्वांनी प्रयत्न सुरू केले, सर्वच जण या ठिकाणी साक्षीदार आहे. सकाळी उठलं की पहिला फोन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना, दिलीप वळसे पाटील यांना, अजितदादा यांना. मी सगळ्यांसमोर सांगू इच्छिते, स्पष्टपणे सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा मी या सर्व नेत्यांना फोन केला, माझा प्रत्येक फोन त्यांनी रिसीव केला, ज्यावेळेला रिसीव करता आला नाही त्यावेळेला त्यांनी मला रिप्लाय केला आणि सांगितलं की नाही आम्ही या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत आणि रावेरची जागा सोडण्याच्या संदर्भामध्ये आम्ही विचार करतोय आणि केवळ या सर्वांनी प्रयत्न केले, सर्वांनी सकारात्मकता दाखवली आणि म्हणून रावेरची जागा शेवटच्या क्षणी का असेना आपण काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे. आता ही आमच्या सगळ्यांवरची जबाबदारी संपलेली आहे, आता आपल्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे आणि खूप मोठी जबाबदारी आहे. कारण आता मी या ठिकाणी बघितलं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मला अत्यंत उत्साह दिसतोय, सर्वजण मनापासून या निवडीचं स्वागत करतायत आणि म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी मोठी आहे. आपण आत्ता मगाशी सतीशांनी सांगितलं की वर्ध्याची आपण सभा घेतली प्रधान सेवकांची, एवढीही गर्दी वर्ध्याच्या सभेला नव्हती. म्हणजे प्रधान सेवकांच्या महाराष्ट्राच्या प्रचाराच्या सभेला सुद्धा अशी गर्दी नव्हती आणि जळगावमध्ये आपण एका उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी अशा पद्धतीची गर्दी केली आहे आणि हेच आपल्याला विजयाचं गणित आपल्यासमोर दिसतंय आणि आपला विजय हा नक्की आहे.
आणि ही लढाई खूप महत्त्वाची आहे. समविचारी पक्षाने एकत्र येऊन लढणं खूप महत्त्वाचं आहे. प्रवक्ता आहे म्हणून मी आता खूप बोलणार नाहीये, परंतु आपण ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचं प्रवक्ता शिबिर घेतलं आणि त्यावेळेला आपण प्रत्येक वक्ता आपण या आपल्या गावगावामध्ये तालुक्यामध्ये तयार केलेला आहे. कालच काँग्रेसनी भारतीय जनता पक्षाच्या 100 चुकांची गुलाब दादा को मुबारकबाद देता हूँ कि आज ही पब्लिक तो इतनी जमी है, भाई बहने सब, और चेहरे बड़े नूर है, खुश है आपके इलेक्शन के ताल्लुक से. मैं मुबारकबाद देता हूँ स्टेज पे बैठे तमाम नेते, मेरे सामने बैठे भाइयों बहनों, बुजुर्ग और नौजवान साथियों, इलेक्शन 23 तारीख को है. जातिवादी और बिगर जातिवादी, समतावादी पे ये लड़त है. ये अपने आप को राष्ट्रवादी कहते हैं कि हम भारतीय हम हैं. अगर ये सच्चे भारतीय है या सच्चे हिंदुस्तानी है तो इन्होंने हिंदुस्तान के लिए क्या कारनामा अंजाम दिया इन्होंने बताना, न तो राष्ट्रवादी कांग्रेस. कांग्रेस ने जितने कारनामे अंजाम दिए, हम यादी बनाते उसका 1% तुमने बनाना कि हमने ये कारनामा अंजाम दिया. हम तुमको सलाम करेंगे, पर तुमको सलाम करने की ज़रूरत नहीं, तुम तो खुद ही लोगों के मुखबिर थे, गुलाम थे, हम सरदार थे. वो कांग्रेस हो या राष्ट्रवादी कांग्रेस हो या प्रोग्रामी विचार के जितने लोग थे, वो सरदार थे. देश की आज़ादी को लड़ने के लिए अपनी कुर्बानी देने का काम हमने किया, तुमने नहीं किया. इसलिए तुमको कोई हक नहीं राष्ट्रवादी कहने का कि हम देश के भक्त थे. देश के भक्त ये बैठे, इनके बाप दादा थे, हमारे बाप दादा थे, तुम्हारे बाप दादा तो मुखबिर थे. हमको बोलने की कोई ज़रूरत नहीं. बोला दादा तुम राष्ट्रवादी और कांग्रेस के और रिपाई के उम्मीदवार हैं, हम पंजा घर घर ले जाएंगे, चाहे घड़ी घर घर ले जाएंगे, लोगों से ये जरूर कहेंगे. मैं तो इस बात का मानने वाला हूँ कि अगर मेरा दुश्मन भी कभी पंजे पे खड़ा है या राष्ट्रवादी की घड़ियाल पे खड़ा है, अल्लाह और ईश्वर का वास्ता पैसा था. विजय माल्या क्या ना, भल्या क्या ना, ललित मोदी क्या, आरोप होता नीलू मोदी क्या, चौकसी क्या, इनके बाप का माल था. बाप का तो हमारे बाप का माल का था, हम सबके बाप का माल था. अगर शेतकरियों के वो 6 लोग नहीं ले जाते और 70,000 शेतकरियों के माफ हो जाते तो अल्लाह के करम से आज वो भी खुशहाल रहते थे. बोले हम विदेश से काला धन लाएंगे और तुमको देंगे. अरे बेटा तुमने काला धन तो नहीं लाया, इधर से सफेद धन लेके चले गए ये 6-7 लोग, ये क्या तुम्हारा भला कर सकते. न 15 लाख आए, न डीजल कम हुआ, न पेट्रोल कम हुआ, न गैस कम हुआ. ये क्या उल्टा क्षेत्रियों की पिंडल करके हिंदू मुसलमान में झगड़ा लगाने की इन्होंने कोशिश की. दोस्तों आप लोगों से विनती, आज हमारे कुछ भी हो एक दूसरे की, गुलाब दादा की मेरी नहीं बनती, हो सकता श्री दादा के विरुद्ध में पिछले टाइम खड़ा था, पर अगर आज श्री दादा भी रहते तो आगे बढ़कर गफ्फार मलिक श्री दादा का प्रचार करता था. इसलिए कि तुमको इस हिंदुस्तान को बचाना है, इस देश को बचाना है, दोस्तों आप लोगों से विनती करता हूँ. ये बोलते देशभक्त और देशभक्ति का हमसे क्या सिला मांगते हो. 3 जंग लड़के कांग्रेस ने बता दिया कि कांग्रेस में दम कितना है. 62 में चाइना से लड़े, 65 में पाकिस्तान से लड़े, 71 में पाकिस्तान से लड़े, तुम नहीं लड़ पाए. अगर सर्जिकल स्ट्राइक 2-4 कर लियो तो हम 56 इंच की छाती तुम्हारी नहीं, 71 इंच की छाती थी इंदिरा जी की. पाकिस्तान के दो हिंदुस्तान का था जग के इतिहास में कभी ऐसा नहीं हुआ. क्या एक जनरल न्याजी पाकिस्तान का 96,000 फौजी लेकर, वो तो ये कह रहा था कि हम दिल्ली पर हमला पहुंच जाएंगे कुछ ही देर में. जनरल मलिक शाह को इंदिरा जी ने बुलाकर बोला कि ये दिल्ली की तो बात छोड़ दे, इसको वाघा बॉर्डर तक भी मत आने दो, लाहौर तक हम पहुंच जा. अल्लाह का करम रहा कि वो 71 तक लाहौर
को आगे भी नहीं बढ़ सके, और जो हमला इंदिरा जी ने करने लगा है जनरल माधव शाह की तरफ से, आपको ताजुब होगा 96,000 फौजी जनरल लियाजी के साथ शरण में आकर हमको देश फतेह किए, उनको पाकिस्तान के दो टुकड़े के, और तुम ये कहते हैं कि तुम में दम नहीं, अरे दम तो हमारी इंदिरा जी में इतना था, वो जंग फतेह करने के बाद तुम्हारे वाजपेयी जी तलवार लेकर आए थे, क्या सच्ची माँ दुर्गा तू है, तलवार पेश किए थे इंदिरा जी को, ऐसी इंदिरा जी थी दोस्तों, तो हमारी माँ थी, बहन थी, तुम्हारी चप्पल इनकी छाती क्या है वो हमको मालूम है। बहरहाल श्री पुतिन के बाद जो ही मांडवत है, हिंदू मुसलमान का, हिंदू मुसलमान का, और जात में दलित मुसलमान दलित हिंदू का झगड़ा लगाने का काम आप लोगों से विनती करता हूँ। ये देश हम सब के बाप का है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हरिजन गिरिजन बहुजन हम सब के बाप का है, किसी के बाप का हिंदुस्तान नहीं। किसी शायर के चार पंक्ति कह के मेरी बात को खत्म करता हूँ, क्या हमारी आन बनता है हमारी शान बनता है, हमारी आम बनता है हमारी शान बनता है, हमारी नाम से अमन का पैगाम बनता है, वो हिंदू हो मुस्लिम हो सिख हो ईसाई हो, खून जब सबका मिलता है तो हिंदुस्तान बनता है। दोस्तों मैं विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचे पितृतुल्य ज्येष्ठ असे सन्माननीय श्री अरुणमाई गुजराती जी, आदरणीय बापूजी, आदरणीय जिल्हाध्यक्ष रवींद्र भैयाजी, जिल्हाध्यक्ष संदीप भैयाजी, पीआरपीचे राज्याचे नेते आदरणीय जगत भाई, आदरणीय हेमलताताई, ज्यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पर्यंत आमच्या भावना पोहोचवल्या, आणि खरोखरच जळगाव जिल्ह्यातल्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून फार मोठं मत करून अतिशय दिलदारपणे रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस पक्षाला दिली, त्याचे महत्त्वाचे शिल्पकार आदरणीय करंडादा खरोटे, आदरणीय सन्माननीय शिरीषदादा, सन्माननीय अरुणदादा माजी आमदार, सन्माननीय रमेशदादा, उदयदादा, सतीश आमदार सतीश पाटीलजी, व्यासपीठावरती उपस्थित असलेले खरं म्हणजे प्रत्येक जणाचं नाव घ्यायची माझी इच्छा आहे, पण मागून मला संकेत येत आहे की सन्माननीय व्यासपीठ म्हणून आपण त्या दृष्टीने कल्पना तयार अशी मला सूचना येते, पण आपल्या सगळ्यांची मी माफी मागतो, आणि खरोखरच गप्पार भाई 10-15 साल से हम लोग ये बीजेपी के खिलाफ लड़ रहे हैं भाई, 10-15 वर्षापासून कमो ने मेरा एक भी अरमान जिंदा नहीं छोड़ा, इस्माइल भाई कमो ने मेरा एक भी अरमान जिंदा नहीं छोड़ा, अरे जिंदगी मैंने तेरा पीछा नहीं छोड़ा, आणि आता रवींद्र भैया साहेबांनी सांगितलं की आता याला फुलस्टॉप द्यायचं, आता या सतीश अण्णांनी सांगितलं की याला आता फुलस्टॉप द्यायचं, म्हणून मी सर्वप्रथम या देशाचे नेते सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, सन्माननीय अजित दादाजी, सन्माननीय जयंतरावजी पाटीलजी, सन्माननीय दिलीपराव वळसे पाटीलजी, सन्माननीय जितेंद्र आव्हाडजी, सन्माननीय छगन भुजबळजी, आणि सन्माननीय अरुणबाईजी, सन्माननीय सतीश दादा, आणि रावेर लोकसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक ज्येष्ठ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, सन्माननीय कार्यकर्ते, मग त्यामध्ये आमचे जिल्हा परिषदचे सदस्य रमेश दादा असतील, मग त्यामध्ये आमचे अनंतराव असतील, त्यामध्ये ईश्वर असतील,
त्यामुळे अनिल भाईदास असतील, संजय दादा गरुड असतील, अरुण दादा असतील, या सगळ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि सगळ्यांनी मोठ्या मनाने दिलाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला सोडण्याच्या दृष्टीने आणि भावी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार या जळगाव जिल्ह्यातून निवडून येण्याच्या दृष्टीचं नियोजन हा दूरदृष्टीपणा सन्माननीय अजितदादांच्या माध्यमातून आणि सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हा एक सन्माननीय तोडगा हा जो कुणी आम्हाला प्रदान केला त्याबद्दल मनापासून भैया साहेब रवींद्र भैया आपले मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी भावी काळामध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आदरणीय गुलाबरावजी असतील, देवकर साहेब आम्ही असू, या ठिकाणी जिल्ह्यातल्या सर्वच्या 11 च्या 11 आणि मलकापूरचे आपले कोणते साहेब बसले आहेत, मोहनराव पाटील साहेब बसले आहेत, मलकापूरची जागा सुद्धा निवडून येण्याची ही अतिशय चांगली आता तयारी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक गावातला रावेर लोकसभा मतदारसंघ असेल, जळगाव लोकसभा मतदारसंघ असेल, या संपूर्ण या प्रत्येक गावातला कार्यकर्ता एक प्रातिनिधिक रूपामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. जवळजवळ 5,500 कार्यकर्ते आज या ठिकाणी हे माझा आपल्या पक्षाचा आपल्या पक्षांचा दोघ पक्षांचा 56 पक्षांचा एकाने 56 पक्ष आहेत. या 56 पक्षांच्या या उमेदवारीच्या फॉर्मच्या निमित्तानं इस्माईल भाई एक होता तेरी विद्या कमाल है शोरूम इतना तो गोडाउन कितना होगा, शुरुआत कितनी बड़ी है, तो आगे चलकर अपने को ज्यादा से ज्यादा होटों से चुन के आने के लिए ये शुरुआत अच्छी है. म्हणून मी सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. पासून सांगताय ते रिचार्जची योजना झाली नाही, केळीला फळाचा दर्जा देऊ ते काम झालं नाही, 7 बलून बांधणारे आहेत ते काम झालं नाही, तुमच्या बोधवडची जी योजना आहे ते काम झालं नाही, कोणतं काम झालं असं भाजपवाल्यांनी सांगावं. अरे कहते कुछ करते कुछ निलाले इनके धंदे है, कहते हम भाजप के बंदे है, कुठे काय नाही भाजपमध्ये. ही लाट आता जी आहे ही लाट आता युपीएची लाट आहे, काँग्रेसची लाट आहे, ही राष्ट्रवादीची आरपीआयची लाट. मला माहीत होतं इतके लोक जमतील, काय काय तुमचं काय काय तुमच्यामध्ये कला मला समजून घेतलं पाहिजे. मी आभार मानणार आहे रवींद्र भैयाचे. रवींद्र भैया तुम्ही 2 वेळा लढत दिली, पक्षाचा आदेश तुम्ही मानला, यावेळी तुमचं मन म्हणत होतं मी 3रा उभा राहील, यावेळी नक्की निवडून येईल अशा प्रकारचा आशावाद असताना देखील काँग्रेसला जागा सोडण्यासंदर्भात तुम्ही होकार दिला, पहिले आभार आणि अभिनंदन मानतो. आणि काँग्रेसवाल्याने आम्हाला दमही दिला, काम करणार नाही दमही दिला तरी बरं झालं, थोडंसं दम दिला. संदीप भैया काही दम देणारा माणूस नाही, तो काम खाणारा माणूस आहे. इतरांनी सांगितलं काम नाही केलं तर ठीक आहे, पण माझंही मनात ते होतं आणि अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की जर दोन्ही पक्षांनी 2 जागा वाटून घेतल्या तर आपल्याला दोन्ही जागामध्ये यश मिळण्याच्या संदर्भात सुलभता निर्माण होईल. आणि आदरणीय साहेब श्रद्धेय साहेबांनी त्यानंतर हेच सांगितलं की आपण आता जे काही सिगरेट वगैरे असतं पक्षातलं वगैरे, पण तुमच्याबद्दलचं ते प्रेम 20 वर्षापासूनचं शरद पवार साहेबांचं आहे ते प्रेम मला दिसलं आणि चांगल्या पद्धतीने आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. निश्चितपणे या दोन्ही जागा जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिंकणार हे निश्चितपणे आजचा प्रसंगी मी आपल्याला सांगतो. संबंध वातावरण जर आपण पाहिलं तर ते वातावरण सुधारलं, ते 15 दिवसाचं वातावरण राहिलं नाही, ते आपलं पुलवाडा आणि याचं जे वातावरण होतं त्याचं राजकारण करण्याचा जो प्रयत्न काय होईल असेल, राजकारणाच्या संदर्भात केव्हा काय होईल सांगता येईल. अहो इंदिरा गांधीने पाकिस्तानचे 2 तुकडे केले, राजकारण केलं ज्याची छाती फक्त 26 इंच 56 नाही 26 इंच छातीचा लालबहादूर शास्त्री त्याने लाहोरचा पुढे सैन्य नेलं, राजकारण केलं नाही. कारगिलची लढाई आपण जिंकली,
केंद्र शासनाचा आर्थिक परिस्थितीचा विषय अशा अनेक विषय आहेत ते सांगता येतील, पण आनंददायी हा क्षण आहे की काँग्रेस राष्ट्रवादीची शक्ती आज या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात दिसते, ते अजून जास्त दिसेल। आता तर सुरुवात आहे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, पथ को बदलो किनारे बदल जाएंगे, किश्ती बदलने की जरूरत नहीं है, दिशाओं को बदलो तो किनारे बदल जाएंगे। सर्व किनारा राष्ट्रवादी सा। महाराष्ट्र न्यूज, नमस्कार।